आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. नांदेड विमानतळावरून ते हदगावला हेलिकॉप्टरने येणार आहेत आणि हदगावहून काही अंतरावर जे आहे ते सुसज्ज असे हेलिपॅडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी कर्मचारी जे आहेत हे हेलिपॅडवर पाणी मारताना आपण बघतोय आणि हेच ते हेलिपॅड आहे ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरणार आहेत आणि इथून जे आहे ते हदगाव येथे सभेच्या ठिकाणी जाणार आहेत. आपण जर बघितलं तर महायुतीच्या वतीनं V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. हिंगोली लोकसभेसाठी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी जे आहेत ते मुख्यमंत्री आज हदगावच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वी जे आहे ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री हिंगोली इथं आले होते आणि दुसऱ्यांदा जे आहे ते हिंगोली लोकसभा मतदारसंघात येत आहेत. महाविकास आघाडीच्या वतीनं नागेश पाटील आष्टीकरांना जे आहे ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार जे आहेत त्यांचं होम पिच हदगावत आहे, त्यामुळे जे आहे ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांशी बोलताना नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. कारण जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत नागेश पाटील आष्टीकर, त्यांचंही गाव असेल, त्यांचंही होम पिच असेल ते हदगाव आहे, त्यामुळे जे आहे ते मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार, नागेश पाटील आष्टीकर असतील किंवा महाविकास आघाडीवर काय निशाणा साधणार याकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागले. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हदगाव, नांदेड.